नमस्कार, माझं नाव रामी उदय देशपांडे आणि मी श्री गुरुदेव संगीत विद्यालय याची विद्यार्थिनी आहे। आज मी तुम्हाला हार्मोनियम बद्दलची माहिती सांगणार आहे। हार्मोनियमला एकूण 3 सप्तक असतात, ते पुढील प्रमाणात मंद्र सप्तक, मध्य सप्तक व तार सप्तक। मंद्र सप्तक, मंद्र सप्तक हे सर्वात खालच्या आवाजाचे सप्तक आहे आणि या सप्तकातील खज स्वरांचे सप्तक असेही म्हटले जाते। विना भात खंडांच्या स्वरलिपीनुसार या सप्तकातील स्वरांवर च्या खाली टिंब असते, उदाहरणार्थ सा रे ग म प ध नी। मध्य सप्तक हे सप्तक मंद्र सप्तकापेक्षा दुप्पट उंच आवाजाचे सप्तक आहे आणि या सप्तकातील स्वरांवर कुठल्याही प्रकारचे चिन्ह नसते, उदाहरणार्थ सा रे ग म प ध नी। तार सप्तक, तार सप्तक हे मध्य सप्तकापेक्षा दुप्पट उंच आवाजाचे सप्तक आहे आणि या सप्तकातील स्वरांच्या डोक्यावर टिंब असते, उदाहरणार्थ सा रे ग म प ध नी। शुद्ध स्वर, कोमल स्वर व तीव्र स्वर। शुद्ध स्वर, गायन करतेवेळी ज्या स्वरात आपल्याला त्रास होत नाही त्या स्वरास शुद्ध स्वर असे म्हणतात। असे एकूण 7 स्वर आहे आणि शुद्ध स्वरांवर कुठल्याही प्रकारचे चिन्ह नसते, उदाहरणार्थ सारे गम प ध नी। कोमल स्वर, गायन जो स्वर आपल्या मूळ स्थानापासून थोडा कमी होतो म्हणजे थोडा कमी होतो त्या स्वरास कोमल स्वर असे म्हणतात आणि कोमल स्वरांच्या खाली आडवी रेष रेघ असते, उदाहरणार्थ रे ग ध नी। तीव्र स्वर हे स्वर जो स्वर आपल्या मूळ स्थानापासून थोडा जास्त होतो म्हणजेच थोडा वरच्या पट्टीत जातो त्या स्वरास तीव्र स्वर असे म्हणतात। तीव्र स्वर हा एकच आहे म्हणजे मध्यम आणि तीव्र या स्वरांच्या डोक्यावर उभी रेष असते, उदाहरणार्थ म। धन्यवाद।